असं आहे की मला एक तर पहिल्या वेळ प्रथम माझं असं मत आहे की पंकजाताई काही भारतीय जनता पक्ष अजिबात सोडणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काही त्यांच्यामध्ये असेल तर तो भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. मला असं वाटतंय की ते अनेक वर्ष त्यांच्या वडील पूर्ण कुटुंब हे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक यांच्या विचारानं काम करणारे सगळे लोक, त्यामुळे त्या विचाराला तिलांजली देऊन ते कुठं काही करतील असं मला अजिबात वाटत नाही. विरोधी पण नाही, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते मिळायचा विषयच नाही ना सध्या. त्या म्हणजे सध्या त्या विधान परिषदेवर सदस्य सुद्धा नाहीत ना, तर विरोधी पक्ष नेते होण्याचा पण विषयच कुठं येतो. त्यामुळे जर मेंबर असेल तर होण्याचा विषय आहे ना, आणि पुढे काही महिने तरी मेंबरशिप होईल. म्हणजे मार्च सॉरी एप्रिल मे जूनच्या अलीकडे जागाही खाली नाहीत, त्यामुळं तोपर्यंत काही विरोधी पक्ष नेते खाली ठेवणार नाहीत. त्यामुळे विषयच येत नाही विरोधी पक्ष नेत्याचं. मलाही म्हणाय वाटत की ते विरोधी पक्ष नेते पदासाठी काही प्रेशर टॅक्टिक असेल म्हणून, किंवा दबावतंत्राचा भाग असेल, किंवा पक्षाला अडचणीत आणण्यासाठी त्यांचं काही असं काही असेल, मला असं वाटत नाही.